माजी आमदार के पी पाटील आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील या मेवण्या पाहुण्यांशी माझी 40 वर्षापासूनची मैत्री असून त्यांनी कधीही आपल्या भावनांचा अनादर केलेला नाही। या दोघांनाही कसं एकत्र बांधायचं हे मला चांगलंच माहिती आहे, त्यामुळे लवकरच त्यांच्याबाबत निर्णय घेऊ असं प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केलंय। कागल तालुक्यातील कुरुकली येथे जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर नळपाणी पुरवठा योजना तसेच विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा पार पडला, यावेळी ते बोलत होते। विवेकानंद कॉलेजमधील वाणिज्य विभागात अंतिम वर्षात शिकत असलेल्या 104 विद्यार्थ्यांची फिनरेल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड आणि क्यूगेट फायनान्शियल टेक्नॉलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या वित्त कंपन्यांमध्ये निवड झाली आहे। श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राध्यापक अभयकुमार साळुंखे, प्राचार्य डॉक्टर आर आर कुंभार व डॉक्टर श्रुती जोशी यांच्या हस्ते निवड झालेल्या विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आली। पुण्यातील ग्लोबल टॅलेंट ट्रॅकचे लीड मोबिलायझेशन अधिकारी शिरीष सुभाष टेमगिरे यांनी या विद्यार्थ्यांना BFSI व्यावसायिक प्रशिक्षण दिलं होतं। लवकरच हे सर्व विद्यार्थी आपल्या पदावर रुजू होतील। शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं आजी माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली। या मागणीचं निवेदन शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलाले यांना दिलं। राज्यपाल पदासारख्या महत्वाच्या पदावर असतानाही घटनेच्या अनुषंगानं काम न करता निव्वळ पक्षपातीपणा करत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरेंचे महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी केंद्र सरकारला मदत केल्याचा आरोप सुप्रीम कोर्टानं नोंदवला। याच्या निषेधार्थ आज ठाकरे गटाकडून लोकशाहीचा खून करणाऱ्या माजी राज्यपालांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली। शिवाजी विद्यापीठाच्या संगीत आणि नाट्यशास्त्र विभागाच्या वतीनं शब्द आणि अभिनय या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती। या कार्यशाळेसाठी मुंबईचे प्रसिद्ध नाट्य आणि चित्रपट प्रशिक्षक प्राध्यापक उमेश गळसासी यांचं मार्गदर्शन लाभलं। या कार्यशाळेमध्ये अभिनय प्रकार, व्हॉइस कल्चर, भूमिकेचा अभ्यास आणि त्यासाठी आवश्यक एकाग्रता तसेच आवाजासाठी वापरली जाणारी सप्तके आणि इतर नाट्यकलेसाठी आवश्यक विषय यावर मार्गदर्शन करण्यात आलं। यावेळी प्रमुख पाहुणे प्राध्यापक गळसासी यांनी विद्यार्थ्यांकडून संस्कृत श्लोक, रंगमंचीय खेळ, आवाजासंदर्भातील व्यायाम करून घेतले। कोल्हापूर जिल्ह्यातील संभाव्य पूरस्थितीला योग्यरित्या सामोरं जाता यावं याकरता पूरबाधित तालुक्यातील तहसीलदारांनी याबाबत येत्या शुक्रवारपर्यंत सूक्ष्म नियोजन करावं असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिलेत। जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहू सभागृहात संभाव्य पूरस्थिती पूर्वतयारी आढावा बैठक आज आयोजित करण्यात आली होती, यावेळी ते बोलत होते। 1 जूनपासून जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती नियंत्रण कक्ष सुरू करण्यात येणार असून याचा 1077 हा टोल फ्री क्रमांक राहणार आहे। पूरबाधित तालुक्यातील नागरिकांसाठी काही अतिरिक्त साहित्य लागणार असेल तर तहसीलदारांनी बैठकीमध्ये त्याची मागणी करावी अशा सूचना रेखावार यांनी केल्यात। स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे 4 जून रोजी कोल्हापुरात पहिले नांगरट साहित्य संमेलन होत आहे। शेती आणि शेतकरी केंद्रस्थानी ठेवून या संमेलनाचं आयोजन करण्यात आलंय। कोल्हापुरातील स्वामी विवेकानंद कॉलेज येथे हे संमेलन पार पडणार आहे। वात्र टीकाकार रामदास फुटाणे यांच्या हस्ते या 1 दिवसीय संमेलनाचं उद्घाटन होणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिली आहे। कोल्हापुरात जिल्हा लॉन संघटनेच्या मेरी वेदर येथील टेनिस संकुलात 16 वयोगटातील खेळाडूंच्या राष्ट्रीय टेनिस स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। तसंच शाहू स्टेडियम खासबाग टेनिस संकुलात सरदार मोमीन स्मृती 14 वयोगट राज्य टेनिस अजिंक्यपद स्पर्धेचं आयोजन करण्यात आल्याची माहिती अखिल भारतीय टेनिस संघटनेचे संयुक्त सचिव आणि महाराष्ट्र राज्य टेनिस संघटनेचे मानस सचिव सुंदर अय्यर यांनी पत्रकार परिषदेत दिली। 20 ते 28 मे या दरम्यान 17वी रमेश देसाई स्मृती 16 वयोगटातील खेळाडूंच्या राष्ट्रीय स्पर्धा होणार असून 17 ते 19 मे या कालावधीत राज्य अजिंक्यपद स्पर्धा घेतली जाणार आहे। विविध 8 विभागातील 16 खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत।